हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवूया नवरात्री स्पेशल साबुदाण्याचा चिवडा. नवरात्रीसाठी खाण्यासाठी हा चिवडा तुम्ही अगोदर बनवून ठेवू शकता किंवा कुठल्याही उपवासाला हा चिवडा तुम्ही बनवून ठेवू शकता. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. साबुदाणा मी 1 कप घेतलेला आहे, तितकाच 1 कप शेंगदाणा घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं, मिरची, काळं मीठ, बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून सोलून घेतला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं 4-5 पाण्यामध्ये आणि हा जाळीमध्ये काढून घेतलेला आहे. आता हा बटाटा आपल्याला एका चांगल्या कपड्यावर, जो आपण किचनमध्ये स्वच्छ फक्त भाज्या कुसण्यासाठी वापरत असतील त्या कपड्यावर आपल्याला हा घालून घ्यायचा आहे आणि त्याला थोडस फॅन खाली थोड्या वेळ स्वच्छ असा नॅपकिन घ्यायचंय जो आपण भाजीसाठी वापरतात त्यावर असा हा पसरवून घ्यायचाय आणि दोन्ही साईड असा चोळून असा बटाटा सगळा पुसून घ्यायचाय आणि मग थोड्या वेळेला फॅनवर नेऊन ठेवायचंय. अशा प्रकारे तसाही तो जाळीमध्ये काढल्यानंतर कोरडाच येतो आणि नंतर आपल्याला तो डीप फ्राईज करायचाय, पण थोडासा त्याचा पाणी काढला तर बरं होईल. त्यांनी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपला साबुदाणा आणि हे सगळे शेंगदाणा आणि कढीपत्ता वगैरे सगळं तळून घ्यायचंय. उपवासाची रेसिपी असल्यामुळे त्यामध्ये कुठलाच मसाला गेलेला नाही आणि आपल्याला साखरही घालायची, पण ती साखर आपल्याला जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा वेळेवर पावडर शुगर जी असते पिठी साखर ती घालायची, सोबत साखर घालायची नाही, म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवलीही नाही साखरच. तेल फडकडीत गरम झालं की साबुदाणा घालून घ्यायचाय. साबुदाणा घालताना जरा सांभाळून, कारण साबुदाणा फुलतो तसं मग तो तडतडतो आणि त्याचे छिटे उडतात. बघा, तो फुलतो तसा त्याचे छिटे उडतात. बघा, साबुदाणा मस्त फुलून आलेला आहे. बघा, फुलला का तो आपोआप वर येतो. बघा, आता याला थोडस अजून तळून घ्यायचंय, मग काढून घ्यायचं. आता हा फुटून वर आलेला आहे आणि जर तुम्हाला अजून मोठा साबुदाणा मिळत असेल तर तो घ्या, म्हणजे तो फुलला की अजून मोठा दिसतो. हा जरा छोटा आहे, आता मी हा काढून घेते. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. बघा, साबुदाणा असा घालून घ्यायचा. आता हा बघा, तो वर येणार. बघा कसा वर येतो. बघा, फक्त खरं दूर राहायचं, खरं साबुदाणा असा तडतडला जातो. बघा, आता हा सगळा वर येणार फुलून, फक्त तेल खूप गरम पाहिजे. बघा, साबुदाणा तळून घेतला. आता बटाटा तळून घ्यायचा, गॅस मंद करायचंय आणि बटाटा घालून घ्यायचा. आणि मस्त असा लालसर खोड असा होईल, सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला, कुरकुरीत होईपर्यंत. बघा, बटाटा हलकासा सोनेरी झाला ना का तो वर येतो आणि मग आपल्याला हा काढून घ्यायचा. बघ, जसा आपल्या फराळी चिवडामध्ये बटाटा असतो तशाच पद्धतीने हा तळून घ्यायचाय. आता हा फ्राय झालेला आहे, आता हा काढून घ्यायचाय. जाळी घ्यायची, जाळीमध्ये काढून घ्यायचा. बघा, कुरकुरीत असा बटाटा तळून झालेला आहे. आता मी हा सगळा तळून घेते. बघा, बटाटा फ्राय करून झाला मस्त कुरकुरीत असा. आता आपण शेंगदाणा फ्राय करून घेऊया. आता शेंगदाणे अर्धे घालून घेऊया. आणि मस्त सोनेरी होईपर्यंत शेंगदाणा तळून घ्यायचा आहे. शेंगदाणा मस्त तळून झालेला आहे, तर शेंगदाणा काढून घ्यायचा आहे. मस्त कुरकुरीत असा तळून झालेला. आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ताचा व्यवस्थित तळून घ्यायचं.
थोडासा कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा. काढून घ्यायचंय बघा, असा कुरकुरीत करून काढून घ्यायचं. झाऱ्यामध्ये झारा असा ठेवायचा आणि त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आणि मिरची अशीच तळून घ्यायची थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत. अशा पद्धतीने सगळं तळून झालेलं आहे. थोडी कुरकुरीत करायची, ओलसर नाही ठेवायची, थोडस लांब राहायचं नाही तर त्याचे चिटे उडतात. बाउल मध्ये हे सगळे मिक्स करून घेऊया. साबुदाणा घालून घेऊया, शेंगदाणा घालून घेऊया, बटाट्याचा पीस जो डीप फ्राय करून घेतला तोही घालून घेऊया, कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची आहे. मिश्रण गार झालं की त्यामध्ये घालून घ्यायचंय उपवासाच मीठ आणि काळी मिरी पूड, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि थंड झालं की आपल्याला जेव्हा घ्यायची तेव्हा पिठी साखर किंवा आपली नॉर्मल साखर, गोड पाहिजे असेल तर घाला आणि तुम्ही हा चिवडा खाऊ शकता. बघा, नवरात्री स्पेशल रेसिपी मध्ये साबुदाण्याचा आणि बटाटा आणि शेंगदाणा घालून हा मस्त चिवडा आपला तयार झालेला आहे. बघा कलरफुल असा. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा, मस्त असा व्हिडिओ पहा आणि बनवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच माझे व्हिडिओ येत आहे तेही पाहायला विसरू नका. बघा छान असा साबुदाण्याचा आणि बटाट्याचा आणि शेंगदाण्याचा चिवडा.